We can't use alone dragon gun as a emulsifying agent. Suspension मध्ये आपण यूज करू शकतो. सस्पेन्शन मध्ये फक्त काय आपल्याला थिकनिंग एजंटचं काम आहे. ओके, इमल्शन मध्ये काय आहे आपल्याला इंटरफेशियल टेन्शन पण कमी करायचं दोघां दोन्ही फेज मधला. ओके, त्यामुळं आपल्याला ट्रॅगाकन जो आहे तो सिंगल यूज करता येते. तर त्यामुळं काय आपल्याला कॉम्बिनेशन मध्ये यूज करायचं आहे, इन कॉम्बिनेशन विथ ओनली एकेशिया. कारण एकेशिया सोबतच तो फक्त स्टेबल फॉर्म मध्ये ऍज अ इमल्सिफाइंग एजंट म्हणून रोल प्ले करू शकतो. ठीक आहे, नंतर तिसरा जो क्लास आहे तो आहे अगार. ओके, अगार मध्ये पण काय राहतो, अगार आपण यूज करू शकत नाही. याच्यामुळे आपल्याला थोडीशी प्रोसेस चेंज करावी लागते अगार आपण डायरेक्टली यूज करू शकत नाही. तर याचं काय बनवावं लागतं आपल्याला, म्युसिलेज. ओके, आणि ह्या म्युसिलेजची क्वांटिटी किती, 2%. काय करणार, अगार घेणार 2% म्हणजे 100 ml वॉटर मध्ये 2 ग्रॅम अगार. ओके, बॉईल करा, कूल करा. ओके, बॉईल करून किती बॉईल करायचं, याला बॉईल अप टू फॉर्मेशन ऑफ म्युसिलेज. पूर्ण वॉटर इव्हॅपरेट होऊ द्यायचं. अगार काय करतो, अगार तुमचा वॉटर ऍब्सॉर्ब करतो, सोक करतो आणि तो जेल फॉर्म मध्ये तयार होतो. ओके, अगार, अगारची प्रॉपर्टी ती. तर त्याच्यानंतर बॉईल केल्यानंतर त्याला कूल करायचं म्हणजे जेल फॉर्म मध्ये येणार तो. आणि ती जेल आपल्याला 2% मध्ये यूज करायची म्हणजे फॉर्म्युलेशन. इमल्शन जर तुमचं 100 ml असेल तर त्याच्यात 2 ml किंवा 50 ml असेल तर 1 ml म्युसिलेज वापरायचं ऍज अ इमल्सिफाइंग एजंट. ओके, अगारच्या केसमध्ये. नंतर नेक्स्ट आहे तुमचा पेक्टिन. ओके, हे जे आहेत रिसोर्स हे ऍक्च्युली सगळे तुमचे ह्याच्यामध्ये अशात मीडियामध्ये, कल्चर मीडियाचे बॅक्टेरियल ग्रोथ होती का नाही यासाठी वापरले जातात पेक्टिन. ओके, पेक्टिनचं पण सेम आगार सारखं आहे. पेक्टिनमध्ये पण आपण म्युसिलेजच वापरतो. ओके, डायरेक्ट आपण पेक्टिन वापरत नाही. ह्याच्यामध्ये पण तुमचा वॉटर जो येतो ऍब्सॉर्ब होतो आणि जेल फॉर्ममध्ये पेक्टिन तयार होतं. तर म्युसिलेज जे आहे ते 1%मध्येच आपण यूज करणार आहे पेक्टिनचा. आगारचं किती, 2% म्युसिलेज वापरला. पेक्टिनमध्ये 1%च यूज केलं. पेक्टिनचा अजून एक डिसएडव्हान्टेज असा आहे की इट कॅन नॉट बी यूज विथ अल्कलीज, टॅनिक ऍसिड, अल्कोहोल. अल्कली, टॅनिक ऍसिड, अल्कोहोल आणि अजून तुमचं हे सॅलिसिलिक ऍसिड. सॅलिसिलिक ऍसिड यांचे हे जे कंटेनिंग फॉर्म्युलेशन असतील तर ह्याच्यामध्ये स्ट्रिक्टली पेक्टिन यूज करायचं नाही. बिकॉज हे जे आहेत हे सगळे एजंट अल्कलीज असतील, टॅनिक ऍसिड असेल, अल्कोहोल पण तुमचा स्ट्रॉंग कॉन्सन्ट्रेशन, स्ट्रॉंग म्हणजे अबोव 50% जर अल्कोहोल असेल कंटेनिंग तुमचा प्रोडक्ट तर त्या केसमध्ये पण पेक्टिन यूज करायचं नाही. कारण हे रिॲक्शन होतात. ओके, रिॲक्टिव्ह विथ अल्कली आहे त्यामुळं ह्याच्यासोबत यूज करत नाही ह्या ग्रुपसोबत. नंतर पेक्टिन नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं स्टार्च. ओके, स्टार्च कधी यूज केला जातो. ओके, स्टार्च आपण सस्पेन्शनमध्ये पाहिलं होतं, त्याच्यामध्ये आपण स्टार्च पेस्ट वापरतो. ओके, बट ह्याच्या केसमध्ये इमल्शनमध्ये फक्त कोर्स टाईपचं इमल्शन जे असेल, कोर्स इमल्शन. कोर्स इमल्शन म्हणजे काय राहतं, ज्याच्यामध्ये ऑइल ग्लोब्युल्स, ऑइल ड्रॉपलेट्स जे आहेत ते स्मॉल साईजमध्ये नाही राहणार. कोर्स इमल्शनमध्ये ऑइल ग्लोब्युल्सची साईज मोठी मोठी राहणार. नॉर्मल इमल्शन जे राहणार त्याच्यात तुमची ऑइल ग्लोबिल्सची साईज स्मॉल राहणार. सो मोठे मोठे जे ऑइल ग्लोबिल्स आहेत किंवा मोठे जी डिस्पर्स फेज आहे, वॉटर पण असू शकतो,
बट आपण काय सांगितलं स्टार्टिंगला की हे ओ बाय डब्ल्यू टाइप मध्येच आपण वापरतो, म्हणून डिस्पर्स फेज ऑइलच असणार आहे. म्हणून मी ऑइलचं एक्झाम्पल दिलं. ऑइल ग्लोब्युल्स ज्यावेळेस मोठे असतात त्याला म्हणतो आपण कोर सिमल्शन. ओके, पार्टिकल्स फाईन नसतात. सो कोर सिमल्शन मध्ये वापरलं जातं, ऍज वेल ऍज इट इज यूज इन द एनेमास कंडिशन. ओके, एनेमास मीन्स इट इज द ड्रग टू ट्रीट द कॉन्स्टिपेशन. ओके, कॉन्स्टिपेशनला ट्रीटमेंट देण्यामध्ये आपण एनेमासचा रोल करतो. तर ते एनेमास बनवण्यासाठी पण आपण आपल्याला इमल्शन लागतं, तर त्याच्यात आपण स्टार्च ॲज अ इमल्सिफाईंग एजंट म्हणून वापरतो. ठीक आहे, पण हा पण तुमचा ट्रॅगागानसारखाच आहे, हा कधी पण सिंगल यूज करत नाही, सिंगल यूजमध्ये कधीच करत नाही. हा कॉम्बिनेशनमध्ये तुमचा कधी येतो, हा येतो तुमचा पेक्टिन म्युसिलेज सोबत होईल किंवा मग आगार म्युसिलेज सोबत. ओके, हे कॉम्बिनेशनमध्ये वापरले जाणार, सिंगल यूज कधीच केला जात नाही. त्याच्यानंतर लास्ट जो एक्झाम्पल आहे नॅचरल इमल्सिफाईंग एजंटचा, तर तो आहे इरिश मॉस. लक्षात ठेवा, शब्द थोडा डिफिकल्ट आहे. इरिश मॉस हा बेसिकली तुमचा ॲनिमल रिसोर्स पासून आहे. ओके, ॲनिमल रिसोर्स मधून होतो. त्याचं मेन एक्झाम्पल जे आहे कॉड लिव्हर टाईपचे जे इमल्शन असतील, जे इमल्शन मध्ये कॉड लिव्हर ऑइल राहणार. ओके, ॲनिमल ॲनिमल रिसोर्स काय होतात, एकदम परफेक्टली मॅच होऊन जातात. ठीक आहे, सो जे जे इमल्शन आहेत ज्याच्यामध्ये ॲनिमल रिसोर्सचे कॉड लिव्हर ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल हे तुमचे हे काय म्हणतात ॲनिमल रिसोर्सपासून घेतलेले ऑइल्स आहेत, तर त्या टाईपच्या ऑइल्समध्ये आपण इरिश मास जो आहे हा इमल्सिफाईंग एजंट्स वापरला जातो. ओके, तर ह्याची रोल काय राहतो, इट इज यूज एज अ थिकनिंग एजंट. थिकनिंग एजंट आहे ॲज वेल ॲज तुमचा हे यूज जो राहतो तो 3% ऑफ ऑइल. ओके, तुम्हाला कॉडलीवर जो ऑइल आहे तो फिशपासून येतो. ओके, फिशपासून म्हणजे मरीन सोर्स, म्हणजे इट कम्स अंडर द मिनरल ऑइल क्रायटेरिया. ओके, मिनरल ऑइलला आपण ऑलरेडी सांगितलं आहे की 3:1 रेशो राहतो, म्हणजे 3 पार्ट ऑइल आणि 1 पार्ट गम एवढा तुमचा रेशो राहतो मिनरल ऑइलसाठी. सो इरिश मॉस जो आहे तो इरिश मॉस आपल्याला 1% लागतो फॉर 3% कॉड लिव्हर ऑइलसाठी, 3 पार्टसाठी. देन नॅचरल क्लास नंतर सेकंड क्लास जो आहे तो आपल्या इमल्सिफाईंग एजंट्स फ्रॉम द ॲनिमल रिसोर्स. इमल्सिफाईंग एजंट्स फ्रॉम द ॲनिमल. ह्याच्यात मी पहिलं तुम्हाला सांगितलं वूल फॅट, मेंढीची लोकर पासून पण फॅट्स सेपरेट होतात. ओके, सो इट कॉल्ड एज वूल फॅट. इट इज ओनली यूज फॉर द एक्सटर्नल टाईप यूज. एक्सटर्नल म्हणजे तुमची क्रीम क्रायटेरियासाठी, म्हणजे एक्सटर्नल यूज. एक्सटर्नल यूज नंतर ओ बाय डब्ल्यू इमल्शनसाठी. त्याचा ऑइल फेज एंट्रॅप असते आतमध्ये आणि वॉटर फेज कंटिन्युअस फेजमध्ये असते, अशा टाईपच्या इमल्शनमध्येच आपण हा वूल फॅट वापरला जातो एक्सटर्नल यूजमध्ये फक्त. ओके, याचा प्रॉपर्टी काय वूल फॅटचे मोस्ट, की इट ॲब्सॉर्ब्स 50% ऑफ वॉटर. वूल फॅट बेसिकली काय फॅट आहे. ओके, फॅट मीन्स ऑइल लव्हिंग आहे, लिपोफिलिक आहे. ओके, बट ह्याची एक स्वतःची प्रॉपर्टी काय की तो वॉटरला ॲब्सॉर्ब करून घेतो. ओके, ॲब्सॉर्ब केल्यामुळे काय होतं, तुमचं सरफेस टेन्शन खूप कमी होऊन जातं.
ओके, बट वोल फॅट जे आहे ते फॅटी नेचरमध्ये आहे, त्यामुळं आपण इंटरनली घेऊ शकत नाही, ओरली घेऊ शकत नाही इमल्शन, त्यामुळं फक्त एक्सटर्नली ॲप्लिकेशनसाठी आपण वापरणार आहे वोल फॅट. सेकंड आहे तुमचा एग योल्क. एग योल्क म्हणजे तुमचा अंड्यामधला जो पिवळा भाग असतो त्याला म्हणतो एग योल्क. ओके, दॅट इज ऑल्सो गुड एक्झाम्पल ऑफ फॅट्स. माहिती असेल तुम्हाला अंड्याचं जे बाहेरचं पोर्शन असतो व्हाईट कलर, दॅट इज द प्युअर प्रोटीन, अँड आतला जो पिवळा भाग असतो गर म्हणतो त्याला, दॅट इज द प्युअर फॅट. जर कोणाला प्रोटीनची कमतरता आहे आणि फॅट्स कमी खायचे, तर तो एक योल रिमूव्ह करून फक्त बाहेरचा व्हाईट पार्ट खाणार, म्हणजे प्रोटीन चांगले भेटणार. ओके, तर एग योल्कमध्ये काय आहे, एग योल्क तुमचं बेसिकली इंटरनल यूजसाठी वापरलेला आहे, बट ह्या टाईपच्या इमल्शनसाठी आपल्याला लागतो रेफ्रिजरेशन. हे टाईपचे जे इमल्शन बनवतात, म्हणजे एग योल्क वापरून जेव्हा बनवले जातील आपले इमल्शन्स, ते आपल्याला स्पेशली रेफ्रिजरेट करून ठेवायला लागतं, म्हणजे बिलो 20 डिग्री सेल्सिअस आपल्याला ठेवायचे आहेत फ्रीजमध्ये, रेफ्रिजरेशन बिलो 20 डिग्री सेल्सिअस, बिकॉज टेम्परेचर जर हाय झालं तर तुमचं ते डिकम्पोज होऊन जाईल एग योल्क आणि इमल्शन पण ब्रेक होऊन जाणार. ओके, आणि ह्याला वापरायचं परसेंटेज किती, 12 to 15%. टोटल फॉर्म्युलेशनच्या 12 to 15% आपण एग योल्क वापरतो ॲज अ इमल्सिफाईंग एजंट. ओके, लास्टली तिसरा क्लास जो आहे तो जिलेटिन. जिलेटिनमध्ये काय आहे, 1% आपण वापरतो. जिलेटिनच्या आपल्या कॅप्सुल्स पण येतात बरोबर, हार्ड जिलेटिन, सॉफ्ट जिलेटिन. जिलेटिन कुठून भेटतं आपल्याला, ॲनिमल रिसोर्स पासून. ओके, सो याचं कॉन्सन्ट्रेशन काय, 1%, बिकॉज कम्पेअर टू एग योल्क ऑर वूल फॅट, जिलेटिन इज स्ट्रॉंग थिकनिंग एजंट. ओके, सगळ्यात जास्त विस्कोसिटी किंवा थिकनिंग एजंटची प्रॉपर्टी जिलेटिनमध्ये असते, त्यामुळं आपण त्याला 1%मध्येच यूज करू शकतो. जिलेटिन इज क्वाईट व्हाईट अँड ॲग्रिएबल टेस्ट. ओके, जिलेटिनचं काय राहतं, एक स्वतःची पण टेस्ट राहते, त्याच्या स्वतःच्या पण फिजिकल प्रॉपर्टीज आहेत कम्पेअर टू अदर्स. कारण आपण बाकीचे इमल्सिफाईंग एजंट जर पाहिले, अगार, म्हणजे नॅचरलमधले जेवढे पण आहेत सगळे म्युसिलेज आहेत, ओके, त्याच्या कोणतीही स्वतःची टेस्ट नाही राहत, दीज आर द टेस्टलेस बट फॉर्म्स म्युसिलेजिनस. ॲनिमल रिसोर्समध्ये तुमचा एक आहे म्युसिलेजिनस नाही आहे. एग योल्क आणि जिलेटिन ह्याला स्वतःची टेस्ट आहे आणि ॲपिअरन्स पण याचा व्हाईट आहे. एग योल्क तुमचा ऑफ व्हाईट कलरमध्ये बनतो आणि हा तुमचा प्युअरली व्हाईट कलरमध्ये राहतो जिलेटिन. तर आपण वापरतो फक्त 1% कॉन्सन्ट्रेशनमध्ये, आणि ह्याला प्रिझर्व करण्यासाठी ॲडिशनली प्रिझर्वेटिव्हची गरज लागते. ओके, इट रिक्वायर हाय अमाऊंट ऑफ प्रिझर्वेटिव्ह जिलेटिन टाईपच्या इमल्शनसाठी. जिलेटिन जर इमल्सिफाईंग एजंट वापरतोय तर त्याच्यामध्ये आपल्याला ॲडिशनली प्रिझर्वेटिव्ह ॲड करावे लागतात. ओके, सो दीज आर ऑल अबाउट नॅचरल अँड ॲनिमल रिसोर्सपासूनचे इमल्सिफाईंग एजंट्स. नॅचरल इमल्सिफाईंग एजंट्समध्ये आपण पाहिलं, पहिला ॲकॅशिया. ओके, पहिली गोष्ट, नॅचरल इमल्सिफाईंग एजंट्स कुठं वापरतो आपण, ओ बाय डब्ल्यू टाईपच्या क्लासमध्ये फक्त. ओके, बिकॉज दीज आर द कार्बोहायड्रेट्स, म्युसिलेजिनस सबस्टन्सेस, गम्स अँड म्युसिलेजिनस सबस्टन्सेस आणि सुटेबल हे असतं. ओके, ॲनिओनिक क्रायटेरिया असतो त्यांचा, ॲनिओनिक म्हणजे निगेटिव्ह आयन्स असतात त्याच्यात, त्यामुळे आपण स्पेशली हे ओ बाय डब्ल्यू टाईपच्या इमल्शनमध्ये वापरणार आहे. ओके, ॲकॅशियाचं सॉरी, दुसरा गोष्ट काय ह्याच्यामध्ये नॅचरल रिसोर्समध्ये, की बॅक्टेरिया ग्रोथ फास्टर होती, त्यामुळं प्रिझर्वेटिव्ह जास्त अमाऊंटमध्ये राहतो. मग कोण असो, ड्रॅगन असो, पेक्टिन, अगार, स्टार्च, एरिशमास. ओके, प्रत्येक टाईपच्या क्रायटेरियामध्ये आपल्याला प्रिझर्वेटिव्ह जास्त अमाऊंटमध्ये लागणार. त्याच्यामधलं पहिलं पाहिलं ॲकॅशिया, जो की सगळ्यात जास्त यूजमध्ये होतो, बट रेअरली सिंगल यूज होतो, आपण त्याला कॉम्बिनेशनमध्येच यूज केला जातो. फिक्स्ड ऑइल, मिनरल ऑइल आणि व्हॉलेटाईल ऑइल, या तिन्ही टाईपच्या ऑइलसाठी आपण प्रोपोर्शन पाहिले,
फिक्स ऑइल साठी 4:1, मिनरल ऑइल साठी 3:1, ओके, आणि व्हेजिटेबल ऑइल साठी 2:1, या प्रोपोर्शन मध्ये आपण त्याला यूज केला जातो, ठीक आहे, कॉम्बिनेशन मध्ये। आणि याच्यामध्ये अजून तिसरा ऍडव्हान्टेज काय होतो की पीएच रेंज जी राहते ती तुमची 2 to 10 आहे, वाईड रेंज ऑफ पीएच, म्हणजे तुमचा इमल्सिफाइंग एजंट कुठेही डिग्रेडेशन होत नाही, स्टेबल राहतो, त्यामुळं वाईड रेंजमध्ये एकेशिया यूज करू शकतो। मेन डिसएडव्हान्टेज काय आहे एकेशियाचा की इट इज हॅविंग लो विस्कॉसिटी, ओके, विस्कॉसिटी कमी असल्यामुळं जे हायली विस्कस आहे, म्हणजे एकेशिया सोडून जेवढे पण आहे आपले रेगागान धागार पेक्टिन स्टार्च इरिश मास, हे सगळ्याच्या सगळे हायली थिकनिंग एजंट्स आहे, त्यातल्या त्यात आपण ट्रॅकाकांत आणि ट्रॅकाकांत आगार आणि पेक्टिन याच्यासोबतच आपण ॲकेशियाचा कॉम्बिनेशन वापरतो, टार्च आणि एरिश मॉस सोबत वापरत नाही, ओके, दॅट इज ऑल अबाउट ॲकेशिया। सेकंड पाहिलं तर ट्रॅकाकांत पण स्ट्रॉंग थिकनिंग सिंगल यूज करू शकत नाही, ओके, मेनली कोर्स टाईपच्या इमल्शनमध्ये आपण ट्रॅकाकांत वापरतो। नंतर पाहिलं तर आगार, आगारमध्ये आपण 2% मिसलेज वापरतो, ओके, ज्याला आपण बॉईल आणि कूल करून बनवलं जातं, आगारचं जसं आहे तसंच सेम तुमचं पेक्टिनचं आहे, पेक्टिनमध्ये पण मिसलेज बनवतो, बॉईल करून गार करतो 45 डिग्री सेल्सिअसला, आणि मिसलेज ते मिसलेज आपण इमल्सिफाईंग एजंट वापरतो। फक्त पेक्टिन आणि आगारमध्ये काय डिफरन्स आहे, आगार आपण 2% वापरतो, ओके, आणि पेक्टिन मिसलेज आपण 1% वापरतो। त्याच्यानंतर नेक्स्ट येतो तुमचा स्टार्च, स्टार्च कधी वापरला जातो, फक्त कोर्स टाईपच्या इमल्शनमध्ये आणि एनएमआर टाईपच्या इमल्शनमध्ये, ओके, स्टार्च पण तुमची हायली विस्कस पेस्टमध्ये बनवले जाते, ओके, त्यामुळं सिंगल आपण रेअरली यूज करतो, सिंगल आपण वापरतच नाही। आणि लास्टली एरिश मास पण तुमचा थिक इमल्सिफाईंग एजंट आहे, मोस्टली तुमचे कॉड लिव्हर ऑइल कंटेनिंग इमल्शन्स जे आहेत त्याच्यामध्ये हा एरिश मास वापरला जातो, दॅट इज ऑल्सो फ्रॉम द ॲनिमल सोर्स, ओके। नेक्स्ट जो सेकंड क्लास आहे नॅचरल गम्स बद्दल झाला, ओके, तो गम्स जो इरिश मॉस जो आहे तो ॲनिमल गम सिक्रिट करतो, त्याला इरिश मॉस म्हणलंय, त्याच्यात कोणत्याही ॲनिमलची डेथ होत नाही किंवा काही असं नॅचरली भेटतो तो आपल्याला सेपरेटली, म्हणून तो नॅचरल क्लासमध्ये ठेवलेला आहे, आणि त्याचा मेसलेज पण तयार होतो म्हणून तो नॅचरल कॅटेगरीत आहे, ओके, त्यामुळे इरिश मॉसला आपण नॅचरल कॅटेगरीत ठेवलेला आहे। नंतर जो सेकंड क्लास आहे इमल्सिफाईंग एजंट फ्रॉम द ॲनिमल रिसोर्स, त्याच्यात 3 एक्झाम्पल पाहिले आपण, पहिला एक्झाम्पल वूल फॅट जो की 50% वॉटर ॲब्सॉर्ब करतो, मोस्टली एक्सटर्नल यूजसाठी वापरतात, आणि ओ बाय डब्ल्यू टाईपच्या इमल्शनमध्ये वापरलं जातं। सेकंड आपण पाहिलं होतं एग योल्क, ओके, एग योल्क म्हणजे अंड्यातला तो पिवळा भाग गर, ओके, एग योल्क कधी वापरतो, फक्त ओरली टाईपच्या इमल्शनसाठी, ओके, बट त्याच्यामध्ये परसेंटेज काय राहतं 12 to 15% एग योल्क वापरायचा आहे, आणि रेफ्रिजरेट करून ठेवायचा आहे, ओके, एग योल्क जो आहे तो तुमचा अनस्टेबल आहे ॲट हाय टेम्परेचर, म्हणून रेफ्रिजरेट करून ठेवावा लागतो। तिसरा जो क्लास पाहिला लास्ट जिलेटिन, जिलेटिन कम्पेअर टू एग योल्क जास्त थिक असतो, ओके, हाय विस्कस असतो, त्यामुळं त्याला फक्त 1% कॉन्सन्ट्रेशनमध्ये यूज करावा लागतो, आणि ह्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हची क्वांटिटी जास्त लागते। ॲनिमल रिसोर्समध्ये एग योल्कला पण एग योल्क आणि वूल फॅटला प्रिझर्वेटिव्हची गरज पडत नाही, बिकॉज फॅटी मटेरियल आहे, त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह तुमच्या कॉम्बिनेशनमध्ये वापरले जातात एक्सटर्नल यूजसाठी, तसंही जास्त प्रिझर्वेटिव्हची गरज पडत नाही, बट एग योल्क आणि जिलेटिनसाठी तुम्हाला ॲडिशनली जास्त प्रिझर्वेटिव्हची गरज पडते, ओके, क्लिअर आहे हे दोन्ही क्लास, येस, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम तुम्हाला दोन क्लास मध्ये, पुढे आपल्याला 4 क्लास पाहिजे, तिसरा क्लास पाहिजे आपल्याला सेमी सिंथेटिक सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह, ज्याच्याबद्दल ऑलरेडी आपण सस्पेन्शन मध्ये माहिती घेतलेलीच आहे, बट इमल्शन मध्ये कोणत्या परसेंटेज मध्ये वापरतो आपण हे पण पाहिजे। मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं पहिल्या लेक्चरला की फॉर्म्युलेशनचे टेबल सेपरेट करून ठेवा, प्रत्येक ठिकाणी परसेंटेज कोणत्या ठिकाणी कसं वापरला जातो हे आपल्याला माहिती पाहिजे, ठीक आहे, जर तो टेबल तुम्ही बनवला असेल तर वेल अँड गुड, नसेल बनवला तर आत्ताही बनवू शकता, ओके, जर MCQ मध्ये जर पॅटर्न आला आणि जर विचारला असं MCQ मध्ये क्वेश्चन की 2% जो आहे म्युसिलेज तो इमल्शनमध्ये यूज होतो का सस्पेन्शनमध्ये यूज होतो, ऑइनमेंटमध्ये होतो का सपोजिटरीमध्ये होतो, की आपल्याला हे पुढं पण पाहिजे, सेमी सॉलिडमध्ये पण आपल्याला थिकनिंग एजंट्सच पाहिजेत,
सो तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की आपण कुठं कुठं वापरू शकतो. एमसीक्यूज मध्ये खूप डिफिकल्ट येऊ शकतो सुटीचा पेपर. थेरॉटिकल जर एक्झाम असेल तर इट इज व्हेरी सिम्पल टू गिव्ह, पास होऊन जातात इझिली. बट एमसीक्यू मध्ये प्रॉपर व्हॅल्यूज लक्षात राहत नाही, कन्फ्युजिंग आहे. एक्झाम्पल सेम आहे, क्वांटिटी डिफरंट आहे. ओके, त्यामुळे रायटिंगने मला लक्षात राहिले. ठीक आहे, आजच्या लेक्चर मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. Yes, do you have any problem? Okay. So we will stop here. Your next class start. Maybe 11:30 tumcha next lecture start hoon jaye. Okay. We will stop here. Thank you.